ते परवा भीमा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं एका ठिकाणचं माझं वक्तव्य फार व्हायरल झालं, तर ते बोलण्याचा माझा हेतू वेगळा होता, परंतु ते पुढचं बोलण्याचं माझं विसरून गेलं आणि त्यामुळं त्याचा विपरीत झाला। त्याबद्दल तशा कुठल्याही माझ्या असं बोलण्याचा माझा कुठलाही कारण नव्हतं, परंतु चुकून झालेल्या त्या वक्तव्याबद्दल मी त्यावेळेला दिलगिरी व्यक्त केली, आजही दिलगिरी त्या वक्तव्याबद्दल व्यक्त करतो। मोहोळ तालुका सुसंस्कृत आहे, आम्ही सुसंस्कृत माणसं आहोत, सुसंस्कृत कुटुंबातले आहोत, त्यामुळं पुन्हा एकदा कोणाच्या भावना दुखवल्या असतील त्यांच्या मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो। प्रवक्ते असलेले उमेश पाटलांकडून वारंवार तुमच्यावरती टीका केली जाते, तुम्ही पण राष्ट्रवादीचा याबाबत आपण वरिष्ठांवरती तक्रार देखील केलेल्या दोन तीन तरी देखील वरिष्ठांकडून माझी जबाबदारी म्हणून मी वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत, तक्रारीचा दखल घेऊन निर्णय घेण्याची जबाबदारी वरिष्ठांची, माझी अपेक्षा आहे की ते दखल घेतील। तुम्ही भाजपात जाता ही चर्चा वारंवार येते, कसं असतं आमचं कसं असतं, आमचे म्हणजे सगळ्यात पक्षाच्या सगळ्यात पक्षांच्या लोकांशी संबंध असतात, परंतु कुठेतरी कुणाशी बोलले की तुम्ही त्या पक्षात चालला वगैरे असं म्हणतात। आम्ही पवारसाहेबांचं नेतृत्व मान्य केलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पवारसाहेबांच्या बरोबर राहणार आहोत। भविष्यात काय पवारसाहेब आहेतच की 2024 चित्र दिसू शकतं असं तुम्ही म्हणताय? वेगळं चित्र दिसेल म्हणजे पुन्हा सरकार आमचं येईल, आमचा आमदार हाच येणार, सरकार फक्त वेगळे बरोबर आहे तुमचं, ते वेगळे चित्र नक्की दिसेल। चिन्ह दुसरा असू शकतं का? उमेश पाटलांनी ही बंड पुकारलं किंवा तुमच्या विरोधातच काम केलं, कितीही काम केलं आणि काही केलं तर मोहोळ तालुक्यात तीन तीन पिढ्याचं आमच्या वडिलांचं योगदान आहे आणि तिथला मतदार सुज्ञ जाणकार सुशिक्षित आहे, त्यामुळे अशा प्रकारे वक्तव्यावर किंवा वक्तृत्वावर तो मतदार भुलणारा नाही आहे, तर कर्तृत्व दाखवणाऱ्याच्या पाठीमागे जाणारा तो मतदार आहे। त्यामुळे तुमची भूमिका काय असणार त्यांनी इलेक्शनला थांबणार तुमच्या विरोधात? मी तर माझा कार्यकर्ता उभा करणार, माझ्याबरोबर उभा राहण्यासारखं काय आहे, तेवढा मोठा नाही येत ते माझ्या कार्यकर्त्याला तर जरूर त्यांनी उभं राहावं, माझं त्यांना चॅलेंजच आहे की त्यांनी कुठल्याही निवडणुकीला कुठूनही उभा राहावं। मी तर उभा राहत नाही, माझा कार्यकर्ताच उभा करतो, पोरावचा उभा करत नाही, त्यांनी कुठल्याही निवडणुकीला उभा राहावं। आता आमदारकी तर नाही आहे, दुसऱ्या कुठल्या निवडणुका असल्या बारक्या मोठ्या तर आपलं आजमासाठी उभा राहावं त्यांनी, आम्ही त्यांचं स्वागत करू। उमेश पाटलांकडून पाटील करण्यावर सातत्याने वारंवार सरकून टीका होते, तुला प्रत्युत्तर काय द्या? मी 96 कोटी पाटील आहे, त्यामुळं मी माझ्या लेवलच्या माणसांनी कुणी माझ्यावर टीका केली किंवा जो माझा पारंपरिक विरोधक आहे त्यांनी टीका केली तर त्यांना उत्तर देईन मी, अशा बारीक सारीक गोष्टीबद्दल मी उत्तर देणं म्हणजे माझीच उंची कमी करून घेणं आहे। थँक्यू।